सर म्यूजिक है। हेलो, आवाज इतने का हो? यस सर। कुठपर्यंत आलो आपण? कुठपर्यंत आलो आपण? एवढं विचारल्यानंतर, एवढा वेळ लागल्यानंतर कसं स्लो शिकवायचं सांगा बरं तुम्ही. हॅलो, कोण हाय का पलीकडे? हॅलो, कुठपर्यंत आलोय आपण? हॅलो, 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 काय आता अवघड झालं. हॅलो 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 हॅलो, अरे यस, अरे चालू केलंय. ठीक आहे, त्यात काय काय बघितलं सांगा की ना. नुसतं अरे तेवढं सांगून कसं चालेलं आहे? अरे मध्ये तेवढंच बघितलंय का? अजून काय बघितलं का बघा. हॅलो, वन डायमेन्शनल अरे वन टू डायमेंशन, डायमेन्शनल थ्री डायमेन्शनल हाँ, क्लासिफिकेशन बघितलं आपण बरोबर. 1D array, 2D array. हॅलो, यस सर। अरे म्हणजे काय? कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट. सेम काइंड ऑफ डेटा इफ यू वॉन्ट टू स्टोर इन टू एन अरे वी कॅन स्टोर इट एन सिमिलर काइंड ऑफ डेटा वी कॅन स्टोर. सपोज यू वॉन्टेड टू स्टोर इंटीजर टाइप ऑफ व्हॅल्यूज, ओके, इन टू वन व्हेरिएबल. दॅट वॉज द प्रॉब्लेम. इन वन व्हेरिएबल वी कॅनॉट स्टोर वन व्हॅल्यू. वेन यू विल ट्राय टू स्टोर एन मोर व्हॅल्यूज इन वन व्हेरिएबल, व्हॅल्यूज विल बी रिप्लेस्ड अँड रिसेंट व्हॅल्यू मशीन स्टोर्स इन टू इट्स मेमरी. येस, हॅलो, येस सर। दॅट वॉज द प्रॉब्लेम दॅट वी हॅव सीन अँड बिकॉज ऑफ विच अरे कॉन्सेप्ट वी लर्न अंडरस्टूड अँड इन केस ऑफ अरे वॉट हॅपन, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा we can store into one variable and that we are calling it as array. So declaration of array we have seen, 1d array, 2d array. When one subscript is used, what is meant by subscript? Size enclosed in a square bracket is called as
subscript. Yes. Hello. Hello. Yes, sir. When number of subscript used in an array is one, we are calling it as, we are considering it as one dimensional array. And when number of subscripts are two, we are considering it as two dimensional array. Yes. Hello. Barobar ka? Hello. एवरेज कशी फाइंड आउट करायचं बघितलं का आपण? हाऊ टू फाइंड आउट एवरेज ऑफ ऑल एरे एलिमेंट्स. हॅलो अब्बू आला की काय? तर येस नो नाही, नसेल तर मी घेईल ना ते. हॅलो काय आता अवघड झाला. ऍव्हरेज कशी फाइंड आउट करायची वन डायमेन्शनल अरे एलिमेंट ची, बघितलंय का हा प्रोग्राम? यस सर. ठीक आहे. पॉझिटिव्ह नंबर किती असतात अरे एलिमेंट मध्ये, निगेटिव्ह नंबर किती असतात अरे एलिमेंट मध्ये, ते पण बघितलंय. यस सर. हॅलो आवाज नाही येत आहे. यस सर. यस सर. हा म्हणजे वन डी अरे संपलंय, स्ट्रिंग चालू केलंय का? नो सर. हा सर, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय स्ट्रिंग. Collection or group of characters, in simple way, if you want to define what is meant by string, so collection or group of characters, we can consider it as a string. String is the best example of one dimensional array. One dimensional array cha string he best example ahe. For example, when I will declare an array in this way, int a of 5, and machine will understand you are using one dimensional array. Why one dimensional? Because number of subscript is one, size enclosed in a square bracket is called as one, size enclosed in a square bracket is called as subscript. And when single subscript we are using an array, we are calling, we are considering it as one dimensional array. And when number of subscripts are two, we are calling it as two dimensional array. Yes. Yes sir. Yes sir. When I will mention ek minute there, when I will write an char c lilan, so what is the meaning of this statement? C is character type of variable. In this C variable we can store single character. Yes. Yes sir. When I will write char c and in the square bracket I will mention 20, so it will become character array. Yes. This is integer array, this is integer 1d array, this is character 1d array. Character 1d array is considered as a string because it is collection or group of characters. 20 size zali te array chi hai. म्हणजे ह्या सी नावाच्या अरे मध्ये आपण 20 कॅरेक्टर स्टोअर करू शकतो. ज्यावेळेस मी कॅर सी लिहितो त्यावेळेस ओनली सिंगल कॅरेक्टर वी कॅन स्टोअर इन टू दिस सी व्हेरिएबल. बट वेन आय विल युज वन डायमेन्शनल अरे, कॅरेक्टर टाईप ऑफ वन डायमेन्शनल अरे, ऍट दॅट टाइम 20 कॅरेक्टर वी कॅन स्टोअर इन टू अन अरे. अँड वेन वी आर स्टोरिंग कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स टुगेदर इन टू अन अरे, इट इज वन डायमेन्शनल कॅरेक्टर अरे. अँड 1D कॅरेक्टर अरे इज कॉल्ड अ स्ट्रिंग. येस कळलं काय? हॅलो काय अडचण? हॅलो. नो सर. ह्याच्यामध्ये बघा,
आपण सुरुवातीला ना युनिट नंबर 1 मध्ये शिकलेलं आहे when string suppose you want to represent an character constant to represent character constant we can use single quote ekeri avtaran chinha madhe an if I will write capital A so this is character constant capital A whose ASCII value is 65 that already we have seen yes character constants are represented in single quote he baghitlay ka nahi yes sir Similarly, when you are considering string constants we are representing in double quotes. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. For example, कॉलेजचं नाव लिहायचं मला आहे ना स्वेरी SVERI. And if I will mention it in double quotes, so it will become string. काय अडचण? This is string constant. This is string constant. And best example to understand string constant is what? Your passwords you can consider. Okay, these are the string constants. For example, कोणाचं password असा असेल स्वेरीचं yes capital V E R I सगळं small letter मध्ये at the rate 123. If this is the password and if I will mentioning in the double quote, it will become character string constant. It will become string constant. मग एक single कॅरेक्टर जर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर कॅर सी असं लिहितो आपण ठीक आहे सो सिंगल कॅरेक्टर वी कॅन स्टोअर बट इफ यू वॉन्टेड टू स्टोअर अन मोर दॅन वन कॅरेक्टर्स इन दॅट केस यू विल हॅव टू यूज वन डायमेन्शनल वन डी कॅरेक्टर अरे कळलं का हॅलो यस सर मग आता एक एक्झाम्पल घेऊया बघा आणि जाऊया पुढे स्क्रीन दिसते का यस हॅलो स्क्रीन दिसते का यस सर अ सी प्रोग्राम टू ऍक्सेप्ट स्ट्रिंग through keyboard and display that string on the output screen आपण स्ट्रिंग मशीनला देणार आहोत आतापर्यंत आपण कॅरेक्टर दिलं इंटीजर दिलं अँड फ्लोट दिलं नाव लेट अस एंटर अँड इनपुट इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स आय वॉन्टेड टू एंटर थ्रू कीबोर्ड अँड 1.c As usual, we can start hash include stdio.h, hash include conio.h. Without main function, program will not be executed. So let us mention void main, opening curly bracket, closing curly bracket, CLR SCR to clear the previous output screen, get CH to hold the output screen. So before CLR SCR, we can declare our variables. And between CLR SCR and get CH, we can write our code and So here we wanted to enter string through keyboard. Whatever string we will be entering through keyboard, that string we will have to store into an one-dimensional character array. Yes? String manje kaya collection or group of characters hai. Ata aplyala ikde keyboard through collection or group of characters I wanted to enter. For example, I want to enter name of college and Sweri. So that Sweri, if you want to store into machine, in that case, character 1D array you will have to use. So here I will write char that is data type then string that is the name of array and in the square bracket I can mention size maximum size you can give and so more than 20 characters we cannot store into this character type of array in this way let us consider I declared my string 20 काय ही साइज आहे ओके 20 इज द साइज अँड दॅट इज मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स वी कॅन स्टोअर इन टू दिस अरे बियॉन्ड 20 कॅरेक्टर्स यू शुड नॉट सपोज टू स्टोअर समटाइम्स मशीन विल अलाव यू टू स्टोअर अँड मोर दॅन 20 कॅरेक्टर्स बट वेन यस्टरडे वी हॅव सीन बट इट इज इलिगल अँड बिकॉज साइज ऑफ अरे इज 20 अँड यू आर ट्राइंग टू स्टोअर अँड मोर दॅन 20 एलिमेंट्स इन टू अन अरे दॅट इज नॉट it is possible actually it is possible but it is illegal we should not suppose to store more
more number of characters beyond its size. Okay. Hello. Yes, sir. साइज पेक्षा जास्त तिकडे एंटर नाही करायचं, लक्षात घ्या. साइज 20 असेल तर 20 पेक्षा कमी कॅरेक्टर्स यू कॅन एंटर अँड मशीन विल अलाव यू टू स्टोर अँड सच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, सच काइंड ऑफ स्ट्रिंग. सो 20 इज द साइज. लेट अस डिस्प्ले अप्रोप्रिएट मेसेज ऑन द आउटपुट स्क्रीन. प्लीज एंटर स्ट्रिंग. ओके, हाउ टू एंटर स्ट्रिंग, स्कॅनएफ. हियर आय विल राईट, ओके, परसेंट एस. Okay, percent s is the format specifier to accept or display. Short madhe lihu, theek hai. Percent c is the format specifier for kona sathi, string sathi. Yes. Hello. Yes, sir. This is percent c is the format specifier for character and single character. Percent D is the format specifier for integer. Percent F is the format specifier for float. Fractional values we can enter, we can store, we can display. Yes. Similarly, percent S is the format specifier for string. And इथे आपण string enter करणार आहोत, मग format specifier हा percent S येणार, comma ampersand name of the string, name of the array. And काय अरेचं नाव आहे, string. एवढंच लागतं. So because of this statement, what will happen? Machine will allow us to enter string and whatever string manje kalla ka adhi kaay. Hello. Hello. Yes, sir. Ha, string manje kaay. Sanga patapat. Group or collection of. हा कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स आहे. कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स जर मला आता एंटर करायचं असेल कीबोर्ड थ्रू, तर मला तिकडे स्ट्रिंग वापरायला लागणार. त्याच्यासाठी आपण वन डायमेन्शनल कॅरेक्टर अरे घेतलेला आहे इकडे, आणि इकडे अप्रोप्रिएट मेसेज डिस्प्ले केलेला आहे स्क्रीन वरती. प्लीज एंटर स्ट्रिंग एन. सो दिस मेसेज विल बी डिस्प्ले ऑन द आउटपुट स्क्रीन. बिकॉज ऑफ दिस स्कॅनएफ फंक्शन वी कॅन एंटर स्ट्रिंग. कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स वी कॅन एंटर अँड टू to accept, okay, to accept string from our side we have used scanf function. It means we can give input, we can enter our string through keyboard. Therefore this statement is mentioned, this statement is written. Percent s is the format specifier for string. Ampersand array cha naav lihaycha tikde, or name of string you can mention. Here you should not supposed to write square bracket and 20, something like that you should not supposed to write. Direct name of string. Yes. Hello. If I will execute this, sir, string cha naav apan badlu shakto na. Ha, string cha naav kay pan dya kyan. Yes. Yes, sir. String as manlo paije asa kay na. You can write yes, yes for string. Variable te naav kay dyaycha he already we have seen. How we are giving name to our variable, similarly we can give name to an array. You will have to follow rules of identifiers. Yes. Yes, sir. You should not supposed to start with digit. You should not supposed to use name of an array as keyword. Okay, blank spaces are not allowed. Yeta ka lakshat, only underscore symbol can be used. So these are the rules. So these rules you will have to follow while giving name to an array. Yes. Yes, sir. समजा आता इकडे आपण रन केलं. सो वी कॅन एंटर स्ट्रिंग. व्हॉट एव्हर स्ट्रिंग, स्ट्रिंग म्हणजे काय, कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स. सो व्हॉट एव्हर स्ट्रिंग आय एम एंटरिंग, दॅट एंटायर स्ट्रिंग मशीन विल स्टोर इट इन टू वन डायमेन्शनल अरे. त्या अरेचं नाव काय आहे, स्ट्रिंग 20. येस, स्ट्रिंग ऑफ 20. हॅलो, खरंच स्टोअर झालं काय ना, रिअली आहे ना, मशीन हॅज स्टोअर्ड आवर स्ट्रिंग इन टू 1D अरे. दॅट इफ आय वॉन्ट टू चेक इट, सो आय कॅन राईट वन स्टेटमेंट. Printf slash n entered string is equal to percent s comma name of string. And so this statement will help us to display an entered string on the output screen. Whatever string we have entered, because of scanf function it will accept the string from our side, and whatever statement I highlighted, and that
statement will help us to display entered string on the output screen. Yes? Hello. Hello. Yes, sir. Samajh laga what is meant by string and how it is helping us. As apan lihu shakto apan instead of accepting that string through keyboard and directly I can mention that string here itself in the double quote. Yes, this is initialization of string. Jasa apan suppose here I will write int a and if I will write a is equal to 10, so this is initialization. Yes, hello, 10 value initially we are trying to store into a variable. Similarly, an initialization of string also we can do in this way. Samajh laga? Hello sir, tika vslash kay garaj hai mag vslash chi ka garaj ahe tar ti size dyala lagte tikade maximum size, that is the drawback and you can call it that is the drawback actually of C language. Further language if you learn where actually we should not supposed to give any size, but in C language we will have to mention a maximum size. 20 ka lelela ahe tikade jar mi asa lela hai na 2 tar mag tikade thoda sa kadi kadi store karta te hai na बघा ना एरर दिला त्याने काय एरर दिला बघा ना दिसत का टू मेनी इनिशियलायझेशन्स. हॅलो यस सर काहीतरी एरर दिला बरं का काय दिलं समजून घेऊ आपण आणि जर इकडे 20 लिहिलं तर काय होतं बघू. गेला एरर तो. हॅलो येतं का लक्षात. हॅलो येस सर. हां तर तिकडे 20 जर नाही लिहिलं तर चालेल बरं का, तिकडे मग तो किती पण घेईल ऍक्च्युली असं पण चालतं ते चाललं बघा. हॅलो हे फक्त कशाला चालेल, स्ट्रिंगला चालेल. हे असलं काही वेगळं उलट सुलट सांगितलं मी ते विद्यार्थी काय करतात इथे पण असंच वापरायला जातात इंट ए आणि इथे रिकम सोडायचं. हॅलो इथे नाही चालत. इंटीजर टाइपचा जर अरे असेल तर तसं चालत नाही ब्लँक सोडून. हॅलो येस सर. साईज यू विल हॅव टू मेन्शन. सो लेट अस गो विथ सम काइंड ऑफ स्टँडर्ड्स अँड सो वेन एव्हर एनी काइंड ऑफ स्ट्रिंग यू आर युझिंग सो यू विल हॅव टू मेन्शन मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स, हाऊ मेनी कॅरेक्टर्स यू आर डीलिंग आहे ना, दॅट नंबर यू कॅन मेन्शन इन द स्क्वेअर ब्रॅकेट. सो 20 आहे ना, विच इज मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स आय कॅन स्टोअर अँड फॉर एक्झाम्पल इकडे आपण 5 लिहिलं. आता 5 एक्झॅक्ट आपण 5 इकडे एंटर केलेले आहेत कॅरेक्टर्स. स्वेरी मध्ये जर मोजले हाऊ मेनी नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर प्रेझेंट, एस ला 1 म्हणलं, व्ही ला 2 म्हणलं असं मोजलं आपण तर तिकडे 5 कॅरेक्टर्स आहेत. येस, शेवटचं जे कॅरेक्टर आहे ते बाय डिफॉल्ट गार्बेज व्हॅल्यू दाखवतं. ते येतं का लक्षात बघा. कट टू कट इकडे घेतलं त्यांनी आहे. येस, त्याच्यामुळे मॅक्सिमम साईज द्यायची थोडीशी जास्त. 5 जर एक्झॅक्ट आपण स्टोअर करणार असू तर तिकडे 5 नाही द्यायची साईज, मॅक्सिमम थोडीशी साईज द्यायची अरे स्ट्रिंगला. येस, मॅक्सिमम नंबर ऑफ एलिमेंट्स यू कॅन मेन्शन इन द स्क्वेअर ब्रॅकेट. हॅलो हॅलो येस सर. समजलं का हे? इन दिस वे ऑल्सो वी कॅन इनिशियलाइज आवर स्ट्रिंग. बघा ना स्वेरीज, आता इथे बघा ना किती लेटर झाले मोजा कोणीतरी. स्वेरीज सीओई पंढरपूर आहेत का 20? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे झाले बघा 10, 10, 13, 13 आणि 5, 18, 19, 20, 21, 22 झाले 22. येस, ब्लँक स्पेसेसला पण मोजायचं. ब्लँक स्पेस इज ऑल्सो कन्सिडर्ड एज वन कॅरेक्टर. हॅलो 22 झाले. एरर आला बघा, टू मेनी इनिशियलायझेशन. तुम्ही काय करायला लागला इकडे 22 कॅरेक्टर्सला ब्लँक स्पेसेसला पकडून, ठीक आहे, 22 कॅरेक्टर्सला यू आर ट्राइंग टू स्टोअर आहे ना इन टू स्ट्रिंग, बट मॅक्सिमम साईज इज 20 आणि ही जर साईज जर नाही दिली तर चालतं मग ते ऑटोमॅटिक इन्फायनाईट वगैरे कन्सिडर करत असं माहित नाही किती कन्सिडर करतं. इट इज अलाउड. हॅलो ओके
यस सर. मग जर तुम्हाला माहित असेल की सपोज आय वॉन्टेड टू स्टोर ओके 22 कॅरेक्टर्स इन टू एन अरे, मग थोडस जास्त द्यायचं 30 द्यायचं, मग चालून जात. येस हॅलो कळलं का? समजलं? चला ना जाऊया पुढे. आपण आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स घेणार आहोत आता. टू डॉट सी बघा ना, स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स आहेत आणि स्ट्रिंग हँडल कशी करायची. स्ट्रिंग म्हणजे कळलं का आता? स्ट्रिंग ज्याला समजलं त्याला आता समजणार पुढचं, नाहीतर मग अवघड आहे. हॅलो येस येस सर. हा तर पहिलं आहे ना, फर्स्ट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. एस टी आर एलियन, सो एस टी आर एलियन इज स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन. जसं सी एल आर एस सी आर आहे, गेट सी एच आय एन मेन फंक्शन, अगेन पॉवर पीओडब्ल्यू फंक्शन वी हॅव सीन, एक्झिट फंक्शन वी हॅव सीन, डिले फंक्शन वी हॅव सीन. सो सम स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स ऑलरेडी वी हॅव सीन. सिमिलरली एस टी आर एलियन इज स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन विच इज हेल्पिंग अस टू काउंट. बघा इथे लिहितो मी शॉर्टमध्ये, टू काउंट टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द स्ट्रिंग. आलं का लक्षात काय करतं ते? हॅलो एस टी आर म्हणजे स्ट्रिंग आहे ना, एलियन म्हणजे लेंथ. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे काय? तर एखाद्या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स वापरले गेले आहे ना, दॅट काउंट इफ सपोज यू वॉन्ट. सो एस टी आर एलियन फंक्शन विल हेल्प अस टू काउंट हाऊ मेनी नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर प्रेझेंट इन दिस स्ट्रिंग. कळलं का? हॅलो फॉर एक्झाम्पल जर तुमची स्ट्रिंग स्वेरी असेल तर एस टी आर एलियन आउटपुट काय देणार आपल्याला? 5 असं आउटपुट देणार. हॅलो वाय 5? बिकॉज 5 नंबर ऑफ कॅरेक्टर्स आर यूज इन दिस स्ट्रिंग स्वेरी. येस येस सर. So when string handling functions you are using in your program, at that time you will have to include header file and anta header file se naav ahe hash include string.h. okay, so string.h header file will help us to include string handling functions in our program. ka vaparla tar mi ata string handling functions majha program madhe vaparnar ahot, because I am using string handling functions in my program, and if I am using string handling functions in my program, at that time I will have to include header file at the top, and name of that header file is string.h. yes hello yes so let us use an char. S is my string and 20 is size, semicolon, printf, maga sarkha lihto apan, please enter your string. How you can enter string through keyboard? Scanf %s. Why %s? For string. Yes, ampersand yes. Hello, kal ga he. So these two statements, pahila statement he display karel message output screen varti, please enter your string, and this scanf function will help us to enter value of string through keyboard. For example, I can enter value of string through keyboard. Samjha mi Pandharpur takla. Now in this character, how many characters are present in this string? How many characters are present ya string madhe? Kiti ahet character? 10. मोजा ते पी ए एन डी एच यू, किती आहेत ते अल्फाबेट्स? कॅरेक्टर म्हणजे काय आता बघा ना, अवघड आहे. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर प्रेझेंट? 10. पंढरपूर मध्ये किती आहेत अल्फाबेट्स? 10 सर. क्लियर आहे ना? आय वॉन्ट टू डिस्प्ले अँड काउंट हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर प्रेझेंट इन दिस स्ट्रिंग दॅट आय वॉन्टेड टू डिस्प्ले ऑन द आउटपुट स्क्रीन. सो एस टी आर एलियन फंक्शन विल हेल्प अस टू डिस्प्ले दॅट काउंट ऑन द आउटपुट स्क्रीन. सो प्रिंट एफ स्लॅश एन टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज इक्वल टू %d. वाय? बिकॉज इट इज नंबर. तुम्ही 10 जे सांगितलं आहे ना पंढरपूरमध्ये, 10 जे सांगितलं ते 10 काय आहे? इंटीजर आहे, म्हणून इथे %d आलं आहे. लक्षात घ्या ना %d. And here you can use strlen
that standard library function, and in the round bracket you can write name of the string. Name of string is yes. Barabar. Hello. Asa lila nantar kay honar? Because of this statement, what will happen? Strlen in the round bracket you can mention name of the string. Name of string is s. Apla s navachi string hai ikde. तर ते ज्याच्या ज्याच्या ज्या स्ट्रिंगचे आहे ना कॅरेक्टर टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स इफ यू वॉन्ट टू काउंट सिम्पली दॅट नेम ऑफ स्ट्रिंग यू कॅन मेन्शन इन द राऊंड ब्रॅकेट गोल कंसामध्ये त्या स्ट्रिंगचं नाव लिहायचं आणि एस टी आर एल एन नावाचं फंक्शन लिहायचं आणि त्याच्या गोल कंसात त्या स्ट्रिंगचं नाव लिहायचं म्हणजे ह्या स्टेटमेंटमुळे काय होणार टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स विल बी डिस्प्ले ऑन द आउटपुट स्क्रीन फॉर एक्झाम्पल स्वेरीमध्ये किती आहे तो 5 हॅलो येस सर बघा मुंबईमध्ये किती आहेत चुकलं काय तर मला वाटतं सेव्ह नाही झालं प्रोग्राम सॉरी स्लॅश एन टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज इक्वल टू परसेंट डी कॉमा एस टी आर एल एन ब्रॅकेटमध्ये येस F2 सेव्ह सांगा मुंबई चुकलं स्पेलिंग सिक्स येस सिक्स बरोबर कळलं का व्हॉट इज मीन बाय एस टी आर एलियन हाऊ इट इज हेल्पिंग अस टू डिस्प्ले टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द स्ट्रिंग समजलं का काय अडचण गोवा आहे ना किती येणार कॅरेक्टर्स So strlen, once again I am repeating, str stands for string, len stands for length. Length means total number of characters present in the string. And strlen is the standard library function which is present in the string.h header file. Therefore string.h header file we included at the top because strlen function we are using in the program. And to use this function in the program, we will have to give reference. And to give reference, we are including string.h header file at the top. strlen function is helping us to display total number of characters on the output screen. Samajhla ka? Yes. Jaoya pude. Yes sir. Bagan. 3.c. Yes. Pudcha function ghetoy apan. strrev to reverse the string काय असणार अर्थ याचा str stands for string rev stands for reverse you can reverse characters which are present in the string in the reverse order you can display ana characters from entered string उलट्या कसं बघाय आपण रिव्हर्स नंबरचा प्रोग्राम बघितला येस हॅलो 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 येस सर येस सिमिलरली वी कॅन रिव्हर्स आवर कॅरेक्टर्स इफ सपोज एका नावामध्ये नितीन नाव घेतलं आहे ना नितीन इफ यू विल रिव्हर्स इट सेम स्पेलिंग यू विल गेट नितीन सो सच स्ट्रिंग्स म्हणू आपण सच स्ट्रिंग्स If we will reverse those strings, if original string we are getting, we are calling them as palindrome word. Kala palindrome word asa manto apan. Madam hai dusra example. Madam la ulta kara madam yata hai na. Noon. Noon la ulta kara noon yata parat. Mom hai na. Mom la ulta kara mom yata hai na. Dad la ulta kara dad yata hai na. Pop, Bob hai na. If you will reverse the characters, you will get okay original string. And such words are called as palindrome words. Okay? मग आपल्याला इकडे एस टी आर आर ई व्ही फंक्शन विल हेल्प अस टू रिव्हर्स द स्ट्रिंग कळलं का एस टी आर आर ई व्हीचं मीनिंग हॅलो येस सर नाव हिअर बाय युझिंग प्रिंट एफ फंक्शन आय विल रिव्हर्स आय विल डिस्प्ले ओके रिव्हर्स स्ट्रिंग रिव्हर्सड म्हणू आपण रिव्हर्सड स्ट्रिंग उलटी स्ट्रिंग दाखवणार आपण स्ट्रिंग दाखवणार आपण आउटपुट स्क्रीन वरती म्हणून परसेंट येस येणार एस टी आर आर ई व्ही ब्रॅकेट मध्ये कुठली स्ट्रिंग रिव्हर्स करायची त्या स्ट्रिंगचं नाव येस येस हॅलो
यस सर बघा स्वेरी याला उलटं करणार उलट करणार म्हणजे पहिल्यांदा आय येणार नंतर आर येणार नंतर ई येणार नंतर व्ही येणार आणि नंतर एस येणार यस हॅलो यस सर यस सर स्वेरीला उलट केलं आय आधी घेतलं आर नंतर घेतलं ईला नंतर घेतलं व्हीला नंतर घेतलं एसला नंतर घेतलं इन दिस वे वी कॅन रिव्हर्स आवर स्ट्रिंग अँड एखादं नाव उलट करायचं असेल तर ते उलट करता येईल स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन इज अवेलेबल इन सी लँग्वेज दॅट इज एसटीआर आर ई व्ही एन एसटीआर स्टँड फॉर स्ट्रिंग आर ई व्ही स्टँड फॉर रिव्हर्स अँड वी कॅन रिव्हर्स अवर स्ट्रिंग विथ द हेल्प ऑफ एसटीआर आर ई व्ही येस समजलं नितीन सॉरी उलट केलं तर ते नितीनच येणार हॅलो हॅलो येस सर मॅडम येस मॅडम मॅडम चुलट मॅडम आहे सो दीज आर ऑल आहे ना पॅलिंड्रोम वर्ड्स व्हेन वी विल बी रिव्हर्सिंग अवर स्ट्रिंग अँड इफ वी विल बी गेटिंग ओरिजिनल स्ट्रिंग सच काइंड ऑफ वर्ड्स और सच काइंड ऑफ स्ट्रिंग्स वी आर कन्सिडरिंग देम एज एन पॅलिंड्रोम स्ट्रिंग्स और पॅलिंड्रोम वर्ड्स बघा ना मॉम येस डॅड पॉप बॉब हे सगळे शब्द असले समजलं का हाऊ टू रिव्हर्स येस सर सेव्ह एज 4.c पुढच्या फंक्शन कडे जातो आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन कडे एसटीआर यूपीआर टू डिस्प्ले स्ट्रिंग इन टू यूपीआर म्हणजे अप्पर कॅपिटल लेटर्स सपोज यू हॅव एंटर्ड ओके स्ट्रिंग इन स्मॉल केस लेटर्स सो स्ट्रिंग इन स्मॉल केस लेटर इट विल बी कन्वर्टेड इन टू स्ट्रिंग इन कॅपिटल लेटर्स कळतंय का एसटीआर म्हणजे स्ट्रिंग यूपीआर म्हणजे अप्पर केस एसटीआर यूपीआर फंक्शन विल हेल्प अस टू डिस्प्ले स्ट्रिंग इन टू कॅपिटल लेटर्स if you will enter your string into small case letters okay hello yes sir sweri jar apan small case letter madhe lihla tar str upr aplyala kay karnar ti string small case letter madli string it will be displayed on the output screen in capital letters baka string in capital letters इज इक्वल टू परसेंट एस स्ट्रिंग आपल्याला दाखवायची एस टी आर यू पी आर राऊंड ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग येस हे कळलं का येस का गोल कंसात काय लिहितोय आपण त्या स्ट्रिंगचं नाव येस येस रन करू आपण बघा आता आपल्याला यूपीआर वापरला आपण एस टी आर यू पी आर म्हणजे मला आपली स्ट्रिंग जी काही आहे ती स्मॉल केस लेटर मध्ये आय विल हॅव टू एंटर येस So I entered my string into small case letters because of str upr string will be displayed on the output screen in the capital letters due to str upr we can display our string into capital letters small case letter madli string it is possible for us to display into capital letters yes yes sir so str upr kalla ka kadsan समजा कोणी कॅपिटल लेटर्स मध्येच टाकलं काय होईल सॉरी हॅलो कॅपिटल मध्ये दाखवणार तू ओके स्मॉल केस असेल तर अप्पर केस फॉर एक्झाम्पल स्वेरीचं येस कॅपिटल बाकी सगळं स्मॉल काय होणार आता येस ला कॅपिटल दाखवणार व्ही ला कॅपिटल दाखवणार ई ला कॅपिटल दाखवणार आर ला कॅपिटल दाखवणार आय ला कॅपिटल दाखवणार जे स्मॉल मध्ये ते कॅपिटल मध्ये दाखवणार जे कॅपिटल मध्ये ते कॅपिटल मध्ये तसंच राहणार हॅलो ओके येस सर सिमिलरली लेट अस गो टू नेक्स्ट 5.c इन्स्टेड ऑफ एस टी आर यू पी आर एस टी आर एल डब्ल्यू आर आय to display string into kasla letter small case letters ulta da
str stands for string, lwr stands for lower. And if suppose your string is in capital letters and if you wanted to convert your string which is in capital letter into small letter, then str lwr function will help us to convert our string from small case letters, from capital letters to small case letters. Yes. Hello. Yes, sir. Bagan, printf maga sarkat aithe slash n string in small case letters is equal to percent s comma str lwr n string in lower case strings now apply yes hai स्मॉल केस लेटर मध्ये टाकतोय म्हणजे आपली स्ट्रिंग ही कॅपिटल लेटर मध्ये असली पाहिजे. सो इनपुट इज इन कॅपिटल लेटर, स्ट्रिंग वी एंटर्ड इनटू कॅपिटल लेटर्स अँड आफ्टर प्रेसिंग एंटर की मशीन विल डिस्प्ले अन एंटायर स्ट्रिंग इनटू स्मॉल केस लेटर्स अँड इट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ ओनली एस टी आर एल डब्ल्यू आर फंक्शन. येस येस सर. सो इफ समबडी विल एंटर स्ट्रिंग इन कॅपिटल लेटर्स इट विल डिस्प्ले इनटू स्मॉल केस लेटर्स. आता ह्याच्या उलट जर पहिले दोन लेटर कॅपिटल असतील आणि बाकीचे सगळे स्मॉल केस मधले असतील तर पहिल्या दोन कॅपिटल लेटरला तो स्मॉल केस मध्ये करणार. येस हॅलो. येस सर. सो दिस इज द नेक्स्ट फंक्शन एस टी आर एल डब्ल्यू आर. काय अडचण? नो सर. कुठले कुठले बघितले फंक्शन्स आपण? लेट अस रिवाइज. We started with str len. Hello. Next. Hello. Str upr. Str upr. Str lwr. Str rev. Yes. Rework karayza. So four standard library functions we have seen, which are helping us to handle our string. आपली जी काही स्ट्रिंग आहे त्याला हँडल करण्यासाठी हे चार फंक्शन्स आहेत, एस टी आर एल डब्ल्यू आर, एस टी आर यू पी आर, एस टी आर काय बघा, एस टी आर एल डब्ल्यू आर, एस टी आर यू पी आर, एस टी आर आर ई व्ही अँड एस टी आर एल एन. येस येस सर. आता इथून पुढचे काही फंक्शन्स बघणार आहोत आपण, तर त्या फंक्शन्सना आपल्याला दोन स्ट्रिंग्स लागणार, लक्षात घ्या. ह्या चार फंक्शन्सना फक्त एक स्ट्रिंग लागली आणि एका स्ट्रिंग वरती ऑपरेशन ह्या चार फंक्शन्सनी केलं असं म्हणूया. ऑल दीज फोर फंक्शन्स आर हेल्पिंग अस टू परफॉर्म एन ऑपरेशन्स ऑन सिंगल स्ट्रिंग. एका स्ट्रिंग वरती हे ऑपरेशन्स आपण करू शकतो ह्या फंक्शन्सनी. आता इथून पुढचे जे काही फंक्शन्स शिकणार आपण त्याच्यासाठी किती स्ट्रिंग लागणार हो? टू. हॅलो. ओके ओके. पहिलं फंक्शन बघू, एस टी आर सी पी वाय. ठीक आहे. कशासाठी? टू कॉपी एन वन स्ट्रिंग इन टू अनदर स्ट्रिंग. काय करेल हो हे? हॅलो. एस टी आर स्टँड्स फॉर स्ट्रिंग, सी पी वाय स्टँड्स फॉर कॉपी एन. strcpy standard library function which is present in the string.h header file. This strcpy function is helping us to copy one content of one string into another string. One string we can copy into another string. Eka string madhe jar apan input dilo tar ti string mala dusrya string madhe copy karaychi. Yeto ka lakshat? Hello. Hello. Yes. फॉर एक्झाम्पल कॅर एस वन इज फर्स्ट स्ट्रिंग, तिथे नाव देऊ आपण 20 त्याचं साईज कॉमा. एस टू इज अनदर स्ट्रिंग, त्याची पण साईज 20 दिली. इन दिस वे टू स्ट्रिंग्स वी डिक्लेअर्ड, एस वन इज फर्स्ट स्ट्रिंग, एस टू इज सेकंड स्ट्रिंग.
and both are having 20 size. For example, let us enter an first string through keyboard and Preeti message dila na, please enter string. Sorry, ithe scanf percent s comma ampersand s1 काय होणार बघा. हे जे काही स्वेरी आपण एंटर केलं आहे ना, एंटर्ड स्ट्रिंग विल बी स्टोर्ड इन विच स्ट्रिंग. हॅलो, एंटर्ड स्ट्रिंग विल बी स्टोर्ड इन विच स्ट्रिंग. हॅलो, कॉपी स्ट्रिंग. काय आता करावं बघा. एंटर केलेली स्ट्रिंग हे कुठे, सेव्ह पण नाही केलं मी, सॉरी. एंटर केलेली स्ट्रिंग ही कुठे स्टोअर झाली? एस वन मध्ये. विचार करा की तिकडे आहे ना, स्ट्रिंग मध्ये कसं स्टोअर होईल. स्ट्रिंग ही वेगळं आहे ना. S1 ही आपली स्ट्रिंगला दिलेलं नाव आहे, लक्षात घ्या ते. 20. S2 इज सेकंड स्ट्रिंग, त्याची पण साईज 20. अँड इफ आय विल बी रायटिंग आहे ना, प्रिंट एफ स्लॅश एन प्लीज एंटर स्ट्रिंग. आणि इथे काय लिहितो बघा ना, स्कॅन एफ परसेंट एस म्हणजे स्ट्रिंग एंटर करायची कीबोर्ड थ्रू, आणि ती केलेली स्ट्रिंग जी आहे ती एम्पर साइंड S1 लिहिलं मी. म्हणजे आपण कीबोर्ड थ्रू जी काही एंटर करणार स्ट्रिंग, ती कुठल्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर होणार? S1 नावाच्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर होणार, बरोबर का? स्वेरी कशात स्टोअर झालं ते? हॅलो, S1 बघा आता मला खरंच चेक करायचं, खरंच ते स्वेरी S1 मध्ये स्टोअर झालं का. स्लॅश एन S1 स्ट्रिंग इज इक्वल टू परसेंट एस कॉमा S1 लिहिलं तर मशीन आपल्याला दाखवणार स्ट्रिंग 1 काय आहे. काय हो स्ट्रिंग वन S1 स्वेरी आहे, बरोबर? हॅलो, यस सर. जर तुम्ही स्ट्रिंग 2 काय आहे जर मशीनला दाखवायला दिलं, मशीनला दाखवायला सांगितलं, तर ती गार्बेज असणार, कारण की त्या स्ट्रिंगचं आपण डेफिनेशन दिलेली नाही आहे ना. स्ट्रिंग 2 गार्बेज व्हॅल्यू दाखवणार, जसं नंबर आपण जर दिलाच नाही मशीनला तर मशीन गार्बेज व्हॅल्यू दाखवणार. सिमिलरली मशीन विल डिस्प्ले गार्बेज स्ट्रिंग. आता हे जे दिलंय, हे जे दिसतंय, हे आणि वरती त्याच्या गोल काहीतरी, तर हे गार्बेज आहे. ओके, हॅलो, यस सर. मग आपल्याला काय करायचंय, S2 नावाच्या स्ट्रिंग मध्ये S1 नावाची स्ट्रिंग कॉपी करायची. वी वॉन्टेड टू कॉपी स्ट्रिंग 1 इनटू स्ट्रिंग 2. स्ट्रिंग 1 जी आहे ती स्ट्रिंग 2 मध्ये कॉपी करायची आपल्याला. येतं का लक्षात? हॅलो, स्ट्रिंग 1 चे कंटेंट हे स्ट्रिंग 2 मध्ये कॉपी करायचे. आणि आपण जर strcpy फंक्शन व्हेन वी विल यूज, देन दिस फंक्शन विल हेल्प अस टू कॉपी अ कंटेंट ऑफ 1 स्ट्रिंग इन टू अनदर स्ट्रिंग. कळलं का? हॅलो, येस सर. त्याच्यासाठी इथे लिहिलं बघा ना, प्रिंटएफ फंक्शन वापरलं. कसं लिहिलं बघा ना, कॉपीड स्ट्रिंग इज इक्वल टू परसेंट एस कॉमा strcpy राऊंड ब्रॅकेट मध्ये. इथे महत्वाचं आहे, आता इकडे टू पॅरामीटर्स येणार. कुठल्या स्ट्रिंगचं कुठल्या स्ट्रिंग मध्ये कॉपी होणार ते इथे लिहायचं आहे ना. S2 स्ट्रिंग यू वॉन्टेड टू कॉपी फ्रॉम S1 अशा पद्धतीने लिहिलं जातं, उलट लिहायचं नाही. S1 स्ट्रिंग विल बी कॉपीड इन टू S2 स्ट्रिंग. वाय? बिकॉज S1 स्ट्रिंग इज इनपुट. हॅलो, S1 string you wanted to copy and you wanted to copy it into S2 string. Therefore, in this way we can write S2. ह्याचा अर्थ काय आहे, S1 string will be copied and it will be stored into S2 string. कळलं का हे कसं लिहायचं? हॅलो, हॅलो, yes, sir. S1 is our input. S1 string is our input. S1 string will be copied into S2 string. उलट जर लिहिलं S1, S2 काय होणार? हॅलो, S2 स्ट्रिंग मशीनला माहितच नाहीये काय आहे ना. S2 स्ट्रिंग मध्ये काय आहे ना, कंटेंट ऑफ S2 स्ट्रिंग यू आर ट्राइंग टू स्टोअर इन टू S1 स्ट्रिंग. त्याच्यामुळे S1 स्ट्रिंग पण बदलली जाणार.
जी आपली ओरिजिनल स्ट्रिंग होती स्वेरी ती स्वेरी न राहता एस टू स्ट्रिंग मध्ये जे काय आहे ते एस वन मध्ये कॉपी होणार. फॉर एक्झाम्पल हे चेक करण्यासाठी कंट्रोल इन्सर्ट कॉपी केलं, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट केलं. आफ्टर दिस स्टेटमेंट आय वॉन्टेड टू डिस्प्ले इन बोथ स्ट्रिंग, त्या कुठल्या कुठल्या एस वन आणि एस टू बघा चुकीचं येणार. स्वेरी जे आहे ब्लँक आलं बघा. येस एस वन स्ट्रिंग पण ब्लँक झाली. हॅलो का तर एस टू स्ट्रिंग ब्लँक आहे असं कन्सिडर केलं मशीननी. एस टू म्हणजे काय माहित नाही त्याला. आणि तुम्ही एस टू हे एस वन मध्ये कॉपी केलं त्याच्यामुळे एस वन पण बदललं, एस वन पण ब्लँक झालं. हॅलो हॅलो येस सर. देअरफोर व्हाईल रायटिंग दिस एस टी आर सी पी वाय यू विल हॅव टू टेक केअर अँड कुठली स्ट्रिंग कुठल्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करताय ते व्यवस्थित लिहायचं इकडे. एस टू स्ट्रिंग एस वन स्ट्रिंग, एस वन स्ट्रिंग यू वॉन्टेड टू कॉपी अँड यू वॉन्टेड टू कॉपी इट इन यू वॉन्ट टू स्टोर इट इन टू एस टू स्ट्रिंग. देअर फॉर एस टू कॉमा एस वन असं लिहायचं. लेट अस चेक इट नाउ व्हॉट विल हॅपन. कळलं का? हॅलो येस सर. स्ट्रिंग वन ही कॉपी झाली स्ट्रिंग टू मध्ये. जर इनपुट न घेता जर हे करायचं असेल ह्याला सेव्ह एज म्हणून 6.c तर हे आपण इनपुट घ्यायचंच नाही कीबोर्ड थ्रू. बरं का? हे उडवून टाकलं आणि इथं मशीनला सांगितलंय ना एस वन स्ट्रिंग काय आहे तर स्वेरी आहे.